नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघत आहात RBC ऑनलाइन बाय दत्तात्रेय राऊत। आज आपण युनिट एक्झामच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। युनिट टेस्ट ही असेल रिप्रोडक्शन ऑन लोअर अँड हायर प्लांट्स। लोअर अँड हायर प्लांट्समध्ये ही जी युनिट टेस्ट होत आहे बेस्ड ऑन बोर्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न। बोर्ड क्वेश्चन पेपर पॅटर्नमध्ये जे क्वेश्चन्स विचारले जात असतात ते अशा पद्धतीचे असतात। युनिट एक्झाम्स असेल साठ मिनटासाठी, 25 मार्कासाठी ही युनिट टेस्ट आहे। सेक्शन एमध्ये सिलेक्ट अँड राईट दी करेक्ट ॲन्सर्स, दिलेल्या MCQs-मधून तुम्हाला सिलेक्ट अँड राईट दी करेक्ट ॲन्सर्स। पहिला MCQs असा असेल, एक्झाइन लेअर ऑफ पोलन ग्रेन इज मेड अप ऑफ, एक्झाइन लेअर ऑफ पोलन ग्रेन इज मेड अप ऑफ, त्याचे ऑप्शन्स ह्या प्रकारचे असतील, स्पोरोपोलेनिन, पेक्टिन, ऑप्शन सी सेल्युलोज, ऑप्शन डी कायटीन। ह्या चार पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर निवडल्यानंतर, अचूक पर्याय निवडल्यानंतर तो उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला लिहायचा आहे। नंतरचा MCQs अशा पद्धतीचा आहे, मायक्रोस्पोरोजेनेसिस इज द फॉर्मेशन ऑफ, त्याचे पर्याय अशा प्रकारचे आहेत, मायक्रोस्पोर, ऑप्शन बी मेगास्पोर, ऑप्शन सी एग, ऑप्शन डी एम्ब्रियोसॅक। ह्या पर्यायापैकी तुम्हाला अचूक पर्याय निवडून उत्तरपत्रिकेमध्ये त्याचं करेक्ट ॲन्सर, करेक्ट पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी रिराईट करायचा आहे। नेक्स्ट वन तिसरा प्रश्न आहे, विच लेअर ऑफ द मायक्रोस्पोरेंजियम प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन्स, म्हणजे मायक्रोस्पोरेंजियम प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन, कोणती लेअर पोलन ग्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते। ऑप्शन ए आहे इपिडर्मिस, ऑप्शन बी आहे इंडोथेसियम, ऑप्शन सी आहे टॅपॅटम आणि ऑप्शन डी आहे मिडल लेअर। या चार पर्यायापैकी कुठली लेअर मायक्रोस्पोरेजियमची ही पोलन ग्रेनला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असते, हे करेक्ट ऑप्शन्स तुम्हाला निवडून ते उत्तरपत्रिकेमध्ये लिहावायचे आहेत। त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 सेक्शन ए मधलाच, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, त्यामध्ये व्हॉट इज मीन्ड बाय मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट, फिमेल गॅमेटोफाईट हा मोनोस्पोरिक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। व्हॉट डू यू मीन बाय मोनोसियस प्लांट, मोनोसियस प्लांट म्हणजे काय ह्याबद्दल तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतरचा प्रश्न, नेम द पार्ट्स ऑफ एंजियोस्पर्मिक फ्लावर इन विच डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटमध्ये फ्लावरचा कोणता पार्ट रिस्पॉन्सिबल असतो, एका वाक्यात उत्तर त्याचं लिहिणं अपेक्षित आहे। त्यानंतरचा प्रश्न, व्हॉट डू यू मीन बाय पॉलिनेशन, पॉलिनेशनची डेफिनेशन ह्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे। व्हॉट डू यू मीन बाय पॉलिनेशन,
अशा प्रकारे एका वाक्यात उतरल्या व्हेरी शॉर्ट टाइप ऑफ द ॲन्सर्स आर अँड देअर इज अँसरिंग टू दी वन स्टेटमेंट्स वन सेंटेन्स. सेक्शन बीमध्ये प्रश्न दोन मार्कासाठी असतात. अटेम्प्ट एनी टू ऑफ द फॉलोइंग्स, त्यामध्ये डिफरन्शिएट बिटवीन दी मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड मेगास्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड मेगास्पोरोजेनेसिस बद्दल तुम्हाला त्या ठिकाणी फरक स्पष्ट करायचा आहे, डिस्टिंग्विश करायचे. त्याच्यामध्ये किमान चार मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा प्रश्न आयडेंटिफाय लेबल्स एक्स अँड वाय इन द गिवन डायग्रॅम ऑफ एन ॲनाट्रॉपस ओहूल. ॲनाट्रॉपस ओहूलमध्ये एक्स आणि वाय ह्यामध्ये तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करायचे आणि डायग्रॅम ड्रॉ करून त्या ठिकाणी एक्स आणि वायचं लेवल तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5, मॅच द कॉलम्स. कॉलम एमध्ये कॉलम फर्स्ट आणि कॉलम सेकंड असे दोन कॉलम दिलेले आहेत. कॉलम फर्स्टमध्ये त्या ठिकाणी प्लॅनारिया, फंजा, ईस्ट अँड ॲमिबा यांच्यामध्ये कशा पद्धतीचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं, त्यामध्ये बायनरी फ्युजन, फ्रॅगमेंटेशन्स, बडिंग, ट्रू रीजनरेशन, अचूक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं मॅचिंग करणं अपेक्षित आहे. कॉलम पहिला हा कॉलम सेकंडसोबत कशा पद्धतीनं मॅच तुम्हाला करून तो रिराईट करायचा आहे. उत्तरपत्रिकेमध्ये तो रिराईट होणं अपेक्षित आहे. देन नंतरचा प्रश्न सेक्शन सीमध्ये अटेम्प्ट एनी टू ऑफ द फॉलोइंग्स. प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कासाठी आहे. विचारलेल्या 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवणं अपेक्षित आहे. त्यामधला प्रश्न क्रमांक 6, मेन्शन 3 स्ट्रॅटेजीज इव्हॉल्व टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन इन फ्लावर्स. सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या त्या ठिकाणी स्ट्रॅटेजीज आहेत त्याबद्दल तुम्हाला ते लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर चा प्रश्न डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ टीएस ऑफ अँथर. टीएस ऑफ अँथरचं स्ट्रक्चर फक्त डिस्क्राईब करायचे, या ठिकाणी डायग्रॅम काढणं अपेक्षित नाही आहे. फक्त डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ टीएस ऑफ अँथर. त्यानंतर गिव द अडॅप्टेशन इन इंटिमोफिली टाईप ऑफ द पॉलिनेशन. सेक्शन डीमध्ये दिलेल्यापैकी कोणतेही तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे. प्रश्न क्रमांक 9, एक्सप्लेन दिस स्टेजेस इन्वॉल्व्ड इन द फॉर्मेशन इन द मॅच्युरेशन ऑफ मायक्रोस्पोर इन टू द मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट मॅच्युरेशन होत असताना मायक्रोस्पोरपासून डेव्हलपमेंट त्याची होत असते, त्याच्या स्टेजेस त्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे, एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 10, डिस्क्राइब दी 3 डिवाइसेस आउटब्रीडिंग डिवाइसेस, त्यामध्ये 3 तुम्हाला लिहायचे आहेत. आणि त्याचबरोबर इन कॉम्पॅक्टेबिलिटी इन नॅचरल बॅरियर इन द फ्युजन ऑफ गॅमेट्स, हाऊ विल यू एक्सप्लेन धिस स्टेटमेंट. हे स्टेटमेंट कशा पद्धतीनं ते तुम्ही एक्सप्लेन करताय, त्यामध्ये इन कॉम्पॅक्टेबिलिटी याबद्दल नॅचरल बॅरियर्स तो कसा आहे. आणि डिस्क्राइब दी स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी डायग्रॅमसहित एक्सप्लेन करायचे, डिस्क्राईब करायचे. आणि एका मार्कासाठी मेक अ नोट ऑन पोलन व्हायबिलिटी. पोलन व्हायबिलिटीबद्दल एक मार्कासाठी त्या ठिकाणी तुम्हाला किमान 2 मुद्दे पोलन व्हायबिलिटीच्या संदर्भामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर डायग्रॅम ही काढणं अपेक्षित आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. डायग्रॅम ड्रॉ करण्याला त्या ठिकाणी 1 मार्क्स आहे.
स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेनच्या डिस्क्रिप्शनला दोन मार्क आहेत. धन्यवाद. थँक यू. ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. ज्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत RBC ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.